नाशिकमध्ये पुन्हा एकदा गाड्या पेटवण्याची घटना समोर येते. काल मध्यरात्री नाशिक औरंगाबाद रोडवरील यश लॉन्स जवळ काही अज्ञातांनी 3 गाड्या पेटवून दिल्या. दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शंकर वाडेकर यांच्या 2 चारचाकी जळून खाक झाल्यात, तर रिक्षाचं मोठं नुकसान झालंय. आग लावल्यानंतर अज्ञातांनी आजूबाजूच्या घरांना बाहेरून कडी लावल्याचं समोर येत आहे. आग इतकी भीषण होती की शेजारच्या गोदामालाही त्याची झळ बसली आहे. त्यामुळे आडगाव पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. तर दहशत माजवण्याचा प्रकार आहे. तरी आडगाव पोलीस स्टेशननी नांदूर परिसरात जी दहशतीचा प्रकार सध्या दहशतीचं वातावरण आहे ते शांत करण्यासाठी जे आरोपी असतील त्यांना कडक कारवाई करण्यात यावी. म्हणजे इथून पुढे असे प्रकार घडणार नाही अशी आमच्या सर्व नागरिकांच्या वतीने मागणी आहे.